शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर शहर में दो ही विषय चर्चा में है, एक कोरोना और दूसरा महापौर और आयुक्त की जंग। महापौर संदीप जोशी ने स्मार्ट सिटी को लेकर आयुक्त पर गंभीर आरोप लगाए। इस बात की शिकायत महापौर ने सदर पुलिस थाने में भी की। शिकायत की है गुरुवार को और महापौर संदीप जोशी विधायक कृष्णा खोपड़े ने पूर्व नागपुर स्थित भरतवाड़ा के स्मार्ट सिटी का काम का दौरा किया। इस दौरे में महापौर ने कामों का जायजा लिया। स्मार्ट सिटी प्रकल्प की जानकारी देते हुए महापौर ने बताया कि 6 महीनों से स्मार्ट सिटी का काम बंद है। यहाँ काम कर रहे लोगों को तनख्वाह भी नहीं दी जा रही है। 6 महीने जाले कामों बंद है, 6 महीने जाले प्रोजेक्ट अफेक्टेड जे पर्सन है त्यांना मोबदला देणं बंद झालेलं आहे। 6 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी हा प्रोजेक्ट देशातला नंबर 1 प्रोजेक्ट होता। 6 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट 28व्या नंबरवर ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणचे कर्मचारी कमी करणं सुरू केलेले आहे, कामं बंद करण्यात आलेले आहे। याचा अर्थ असा आहे की कुठेतरी तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकल्प गुंडाळायचा हे निश्चित झालेलं दिसत आहे आणि त्या पद्धतीने हालचाल दिसते आहे। माझं त्याच्यात एवढंच म्हणणं आहे की जनतेला, जनतेशी संबंधित, जनतेच्या हिताचे जेवढे जे काय प्रश्न आहे त्या प्रश्नांवरती जाणून बुजून जनतेशी खेळखंडोबा करण्याचं धोरण हे या ठिकाणी आयुक्तांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। ये नागपुर के लिए महत्वपूर्ण है, मगर ये प्रकल्प अब 27वें नंबर पर चला गया। आयुक्त शहर के जनता से खिलवाड़ कर रहे हैं। स्मार्ट सिटी का हा प्रोजेक्ट देशातला हा पहला प्रोजेक्ट स्मार्ट सिटी का या ठिकाणी गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी मिळून पूर्व नागपुर मध्ये आणला। लगभग हे 3,500 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट है आणि 2 वर्ष अगोदर याचं भूमिपूजन झालं। थाटागाटामध्ये भूमिपूजन महानगरपालिकेच्या वतीने झालं, परंतु आजपर्यंत 2 वर्ष होऊन ज्याले कार्यादेश वर्काड दिले होते त्याची मुदत भी संपली तरीसुद्धा 5% काम झालेलं नाही। या भागामध्ये आपण रस्ते पाहता, रस्त्यामध्ये जे जे काही घरं येत असतील त्या घराचे त्यांना पेमेंट व्हावं, त्यांच्या मोबदला मिळावा म्हणून परदेशी साहेब या स्मार्ट सिटीचे चेअरमॅन आहे, त्यांनी नागपूरमध्ये बैठक घेतली, मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्यावेळेस महानगर हे स्मार्ट सिटीचे जेवढे भी अधिकारी होते ते त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं का ताबडतोब लोकाले मुआवजा द्या। बोर्डाच्या मीटिंगमध्ये मान्य केलं, त्याच्यानंतर 1 किस दिली, 2 किस दिली आणि 3र्या किसमध्ये आता जे नवीन जे कमिशनर आले आहे जे तुकाराम मुंडे यांनी तो बोर्डाचा निर्णय अमान्य केला आणि 3री किस देण्यात त्यांना नकार दिला आहे। आम्ही वारंवार अधिकाऱ्याला विचारतो का बा 3री किस आपण का देत नाही, तो पुन्हा तो ठराव आम्ही बोर्डापुढे ठेवू अशा प्रकारचं काहीतरी उघड असं बोलणं, कारण ऑलरेडी ठराव मंजूर झाला आहे। त्याच्यानंतर ठराव मंजूर झाल्यानंतर मुंबईमध्ये परदेशी साहेबांनी बैठक घेतली होती, मुंबईमध्ये त्यांनी आदेश दिले का हे ताबडतोब तुम्ही करा। त्यावेळेचे जे CEO होते सोनवणे साहेबावर त्यावेळी ते गरम भी झाले का तुम्ही ताबडतोब का करत नाही, आणि त्याच्यानंतर जी प्रक्रिया सुरू झाली तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्टर जे कोणी असेल त्यांनी आतापर्यंत 5% कामं केले नाही। त्यांच्या त्यांना जे ॲडव्हान्सच्या रूपाने 65 कोटी रुपये पहिले त्यांना ॲडव्हान्स दिला आणि टप्प्याटप्प्याने आतापर्यंत लगभग 100 कोटी रुपयाच्या वरतं त्यांना पेमेंट आता या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालं आहे। परंतु काम अगर तुम्ही पाहिलं असेल, मी सांगितल्याप्रमाणे 5-7% कामं झाले आहे। लोकाले अपेक्षा होती, लोकाले फार मोठं या कारण हे आउटर भाग आहे, नियमाप्रमाणे नगरसेवक आमदाराले कामं करता येत नाही आणि म्हणून गडकरी साहेबांनी इतका मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी आणला त्या तो कसा बंठ्याडार होईल अशा प्रकारचं तुकाराम मुंडेचं मानस या ठिकाणी दिसत आहे। आणि दुर्भाग्य असं आहे का ते लिखित ऑर्डर देत नाही। 2 वर्षापासून स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आलेला आहे आणि जे बांधकाम म्हणजे खोदकाम सुरू केलेलं आहे, रस्त्याचे जे खोदकाम सुरू आहे, रस्त्याचे जे खोदकाम सुरू केलेले होते स्मार्ट सिटीचे 2 वर्षाआधी, आतापर्यंत 50% कामं पूर्ण झालेले नाही आणि ज्या लोकांच्या रस्त्यामध्ये घर गेले होते त्यांना ते घर खाली करायला लावले आणि त्यांचे घरं तोडले आणि त्यांना दोन किश्त मिळाली आणि 3री किश्त हे आता माननीय मुंडे साहेबांनी थांबून ठेवलेले आहे। त्यांचं म्हणणं आहे की मी हे 3री किश्त आता देणार आहे, ती तोंडी म्हटलं आहे, लिखित त्यांनी अजून दिलेले नाही। म्हणजे आतापर्यंत 2 किश्त त्यांना पूर्ण मिळून झाले पण 3र्या किश्त्यासाठी आता ही भानगड सुरू आहे आणि स्मार्ट सिटीने जे कामं केलेले आहेत 2 वर्षापासून म्हणजे 50% पण आता झालेले नाही। भवानीनगरचा जो भवानी मंदिरचा रोड आहे
तो सगळ्यात आधी त्याचं उद्घाटन झालेलं होतं. तर तो रस्ता सुरू केला पण तो आतापर्यंत 50%सुद्धा तो रस्ता झालेला नाही, खोदून ठेवलेला आहे. पाईपलाईन टाकणं आता जेव्हा आपण जेव्हा लोक माझ्या घरावर मोर्चा घेऊन येतात तेव्हा मी त्यांना स्मार्ट सिटीमध्ये फोन करते तेव्हा ते कुठे ठेकेदार लोक त्या कामवाल्यांना पाठवतात. म्हणजे यांना फक्त आपण आपल्या टोचना द्यावं लागतं तेव्हा ते समोर कामाला कामवाल्यांना पाठवतात. म्हणजे आपल्या मतान जसं 2 वर्षात हा पूर्ण करायचा होता प्रोजेक्ट, त्यांनी ते पूर्ण केलेला नाही.